जय महाराष्ट्र, मी हर्षल बदाने। राज्यात नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न सर्वसामान्यांना खरं तर पडला। उल्हासनगर, अकोले, पिंपरी आणि ठाण्यात घडलेल्या घटना पाहिल्या तर साहजिकच प्रश्न पडतो की कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले जात आहेत का? नेमक्या काय घटना घडल्या पाहूयात। उल्हासनगरमध्ये जागेच्या वादातून 20 ते 25 जणांनी घरात घुसून 2 जणांवर तलवारीनं मारहाण केली आहे। तिकडे अकोले शहरातही मारहाणीची घटना घडली आहे। पिण्याच्या पाण्याच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। पिंपरीत देहू रोडवर दुचाकी स्वारांनी गाड्याची तोडफोड केली आहे। 17 ते 18 तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आहे। तर ठाण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळा करण्यात आला। तिकडे अकलूजमध्ये वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत ठिय्या आंदोलन केलं। या सर्व घटना पाहता कायदा सुव्यवस्था धारदार बसवली आहे का असाच प्रश्न पडतो। नक्कीच खरं तर कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघतात आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत सुधाकर सुराडकर, माझे आयपीएस अधिकारी सोबत आहे। सर, तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, एकूणच जी काही आपण पाहतोय आज 4 ठिकाणी खरं तर अशा प्रकारे हाणामारी झालेली आहे, पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्था धाबार बसवलाय का असाच प्रश्न पडतोय। काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? यामध्ये संपूर्ण व्यवस्थाच कोलमडलेली आहे। कारण काय झालेलं आहे की आज लोकांना पोलिसांची भीती वाटत नाही, कोर्टाची भीती वाटत नाही, आणि त्याची बरीच कारणं आहेत। एक तर पोलीस बरेचदा कारवाई जे वेळीच करायला पाहिजे ते करत नाहीत, त्यानंतर कोर्टातून शिक्षा होत नाहीत, प्रॉसिक्युटर बरोबर मांडत नाहीत। आता कायद्याची भीती असा वाटायला कायद्याचं राज्य हवं। कायद्याचं राज्य असं म्हणजे की कुठेही भेदभाव होणार नाही, श्रीमंत असो, गरीब असो, कुठले कोणी असो, कुठले जाती धर्म काही न बघता ज्यांनी गुन्हा केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे नक्कीच भेदभाव होतोय, तुम्ही मान्य करता, संरक्षण मिळालं पाहिजे। पण आपण बघतो काय, आज आज सर्वीकडे असं दिसतंय, अगदी 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 अपवाद सोडून द्या, काहीच ठिकाणी व्यवस्थित कारवाई होते नाही तर फार क्वचित ठिकाणी असं म्हणायची वेळ आलेली आहे। पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे, कोर्टावरचाही विश्वास कमी व्हायला लागलाय। तर हे देशाच्या दृष्टीने फार परिस्थिती फार वाईट आहे। ही बदलायची असेल तर आपल्या सर्वांनाच त्यात पुढाकार घेऊन कारवाई करावी लागेल। प्रत्येकाला आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी लागेल। तर हे जोपर्यंत होते, कारण आता पोलिसाला जे मारलं याचा अर्थ काय की पोलिसांची भीतीच नाहीये। पोलिसांची भीती का नाही, कारण चांगले पोलीस कमी आणि वाईट पोलीस लोकांना जास्त दिसतात। भ्रष्टाचारी पोलीस, गुन्ह्यात इनोसेंट लोकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवणारे पोलीस, गुन्हेगारांना सोडणारे पोलीस, हे लोकांना जसे दिसतात त्या प्रमाणात लोकांना संरक्षण देणाऱ्या, कायद्याची बूज राखणारे असे पोलीस जे आहेत ते कमी दिसतात। तर ही अशी परिस्थिती का उद्भवली, हे एका दिवसात उद्भवलेली नाहीये। आजही पोलीस दलामध्ये चांगल्या पोलिसांचं प्रमाण जास्त आहे, पण दुर्दैवाने चांगले पोलीस प्रभावी नाहीत आणि वाईटच पोलीस जास्त प्रभावी दिसते। तर प्रभाव जो जाणवतो सामान्य माणसांना तो वाईट पोलिसांचा जाणवतो। तर इथे कुठेतरी चांगल्या पोलिसांच्या पाठीशी वरिष्ठ प्रशासन, पुढारी सर्व उभे राहिले पाहिजेत, तर ते होताना दिसत नाहीये। प्रत्येक जण इतका स्वार्थी झालेला आहे की स्वार्थाच्या करता ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत। तर ही परिस्थिती फार वाईट आहे, यात सुधारणा व्हायला पाहिजे आणि सुधारणा व्हायला प्रत्येकालाच आपापली जबाबदारी सांभाळून आपापला वाटा उचलला पाहिजे। नक्कीच सर, पण तुम्ही आधीच सांगितलं की कायदा आणि पोलीस यामध्ये लोकांना खरं तर भीती राहिलेली नाहीये, त्याची काही कारण आहेत, ती नेमकी कारण काय आहेत, काय सांगाल? चांगली माणसं पोलिसांना भीतात, जे गुन्हा करत नाही ती माणसं भीतात, गुन्हेगार भीत नाही। कारण गुन्हेगारांना सर्व पळवाटा माहिती आहेत। हात लावण्याच्या आधीच तो म्हणतो, साहेब खबरदार हात हात नाही लगाना, नाही तो मैं सर फोड लूंगा, आपके खिलाफ शिकायत करूंगा। चांगला माणूस किती मारलं तरी कोर्टा पुढे गेलो की तो म्हणतो की पोलिसांनी मला मारलं नाही। तर ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, कारण याचे बरीचशी कारण आहे, तर त्यात एक आहे की व्यवस्थाच कोलमडलेली आहे। पोलिसांनी योग्य कारवाई केल्या पाहिजे, त्यामुळे आपल्याला जास्त पोलीस नकोत, चांगले पोलीस पाहिजेत। प्रॉसिक्युटर्स बाजू योग्य प्रमाणे मांडत नाही, दुर्दैवाने न्यायालयात देखील
जी पोलीस स्टेशनला परिस्थिती इथे आहे पोलिसांपेक्षा चांगली असली तरीही न्यायालय देखील व्यवस्थित न्याय लवकर मिळत नाही, भयंकर विलंब लागतो। तर हे प्रत्येकाने आपापली जबाबदारी जर व्यवस्थित पाडली तरच कायद्याचा वचक राहील, नाही तर राहणार नाही। पण त्यातल्यात एक आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी पोलिसात, प्रॉसिक्युटर मध्ये, न्यायालयात सर्वीकडे सुधारणा करण्याचे प्रयत्न भरपूर सुरू आहेत आणि सुधारणा पण होते आहे, पण अजून बऱ्याच सुधारणा व्हायला वाव आहे। नक्कीच, खरं तर कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघतात। पिंपरीत बघा, खरं तर बघायला गेलं तर देहू रोडवर दुचाकीस्वारांनी गाड्यांची तोडफोड केली आहे। 17 ते 18 तरुणांनी ही गाड्यांची तोडफोड केली आहे। पण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला गेलं तर हे आधीपासूनच सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर गुंडांनी हैदास घातलाय। काय वाटतं तुम्हाला, नेमकं काय या गुंडांचे फास आवण्यात पोलीस अयशस्वी ठरत आहे? यामध्ये काय की पोलिसांची एक तर आपण कामं कर्तव्य जबाबदारी समजून घेतली पाहिजे। कुठलीही अशी घटना अचानक घडत नाही म्हणून पोलिसांची जबाबदारी पहिली असते माहिती घेऊन वेळीच प्रतिबंधक कारवाई करायची। आता इथे जर भांडणं आधीपासून सुरू आहे तर वेळीच प्रतिबंधक कारवाई का झाली नाही? राजकीय दबाव होता का? पैशाचे व्यवहार झालेत का? काय नेमकं काय घडलेलं आहे हे प्रत्येक घटनेत आपल्याला अगदी मुळाशी जाऊन शोधून काढावं लागेल आणि मगच त्यावर आपण भाष्य करू शकू। पण प्रतिबंधक कारवाई करणं हे पोलिसांची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्याकरता लोकांचा पोलिसांवर विश्वास असणं फार आवश्यक आहे। काही पोलीस अधिकाऱ्यांवर लोकांचा इतका विश्वास आहे की ते स्वतःहून माहिती देतात, त्यामुळे वेळीच प्रतिबंधक कारवाई करणं शक्य होतं। पोलिसांना आपली विश्वासार्हता परत मिळवावी लागेल। सर, तुमच्यासोबत चर्चा ही अशीच सुरू राहणार आहे, पण आपण इथे घेतो एक तुर्तास छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर आपण आणखीनही महत्वपूर्ण गोष्टींवर चर्चा करणार आहोत। पाहत राहा जय महाराष्ट्र। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात नेमकं चाललंय तरी काय याच्यावर आपण चर्चा करतो आणि आपल्या सोबत सुधाकर सुराडकर सर जी आपल्या सोबत आहेत। उल्हासनगर असेल, अकोले असेल, पिंपरी आणि ठाण्यात घडलेल्या घटना पाहिल्या तर साहजिकच प्रश्न पडतो की कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले जात आहेत का आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। सर जी पुन्हा एकदा आपलं स्वागत। नेमक्या ह्या घटना आहेत, आपण पुन्हा एकदा या घटना पाहूयात। उल्हासनगरमध्ये जागेच्या वादातून 20 ते 25 जणांनी घरात घुसून 2 जणांवर तलवारीनं मारहाण केली आहे। खरं तर ही फार मोठी घटना आहे। उल्हासनगरमध्ये ही जी घटना घडलेली आहे, 20 ते 25 जणांनी घरात घुसून 2 जणांवर तलवारीनं मारहाण केली आहे। शिर्डीमध्ये तिकडे पाहतोय मोठ्या प्रमाणात, शिर्डीमध्ये देखील तीच परिस्थिती करता पाहायला मिळते। शिर्डीमध्ये वारंवार हत्याकांड सुरू आहे। सर जी तुम्हाला प्रश्न असा विचारायचा वाटतो की उल्हासनगरमध्ये जो गुंड पप्पू कलानी सारखा गुंड आज आमदार होतो यावर तुमचं मत काय? हे बघा, पप्पू कलानी करते वक्तांना एक लक्षात घ्यायला पाहिजे, पप्पू कलानीची जी काही गुंडगिरी चालली होती सर्व ती पोलिसांच्या सहकार्याने आणि पुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच चालली होती। त्याला जर पोलिसांचं सहकार्य आणि पुढाऱ्यांचा आशीर्वाद नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तो गुंडगिरी करूच शकला नसता, एक लक्षात घ्या। दुसरं, असे गुंड का निवडून येतात? तर ते गुंड लोकांना काय मदत करतात नाही करत हा पण वेगळा भाग येतो। तर ते निवडून येण्याकरता प्रत्येक ठिकाणी बघायला पाहिजे, कारण पप्पू कलानीचं फारसं बघितलं नाही पण हितेंद्र ठाकूरचं मी जवळून बघितलेलं आहे। तर त्याचे दोन गोष्टी आहेत, त्यांनी लोकांकरता जे काम केलं, त्यांनी जे सांस्कृतिक कार्यक्रमात, शिक्षणात, इतर कामात जे काही केलं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केलंय त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही। तर जे निवडून येतात तर त्याचे काहीतरी कारण असतात। बरेचदा त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं असतं म्हणून लोक निवडून देतात आणि उपद्रव त्यांना ज्यांना होत नाही। तर यात जर आपण गेलं तर हे दोन्ही गोष्टी बघाव्या लागतील आणि दोन्ही गोष्टी, पण मूळ प्रश्न येतो की असं जेव्हा आता तुम्ही दाखवलं की सारखे दंगे होत आहेत, तलवारी घेऊन लोक आहेत, जुनी भांडणं आहेत, तर सर्वात पहिला प्रश्न येतो की पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई का केली नाही? तर वेळीच प्रतिबंधक कारवाई व्हायला पाहिजे। मग दुसरं येतो, गुन्हा घडला तर त्यानंतर देखील योग्य तपास झाला पाहिजे, योग्य तपास झाल्यानंतर कोर्टात योग्य प्रमाणे मांडण्यात आलं पाहिजे। आता आपण असं बघतोय बरेचदा की समन्वय नाहीये, प्रॉसिक्युटर आणि पोलीस मध्ये समन्वय नाहीये। प्रॉसिक्युटरने आणि सुप्रीम कोर्टाचे तर आदेश झालेले आहेत,
कि शिक्षेचं प्रमाण वाढण्यासाठी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि प्रोसिक्यूटर यामध्ये समन्वय राहिला पाहिजे. प्रोसिक्यूटरने वेळीच चुका दाखवून खटला सुरू असताना देखील जर काही तपास करायचा असेल तर ते करून घेतला पाहिजे. पण आज आपण काय बघतो, आणि मी तर कोर्टात बरेचदा जातो, हायकोर्टात जातो, तर बघतो प्रोसिक्यूटर स्वतःला अगदी स्वतंत्र समजतात. जसं काही त्यांचं काही घेणं देणं आणि अशाच तऱ्हेने बरेचसे प्रोसिक्यूटर मागतात. काही फार चांगले प्रोसिक्यूटरही लक्षात घ्यायला पाहिजे, कारण मी जे बोलतोय ते सर्वांना म्हणत नाही, त्यातले काही जे लोक जे ते बोलतोय अगदी. तर प्रोसिक्यूटर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मध्ये समन्वय आहे. त्यानंतर काही वेळेस न्यायालय देखील घडून आणत नाही, त्यांनी पण बघायला पाहिजे ना, कारण त्यांना सत्य शोधून, जे सत्य आहे ते शोधून त्याप्रमाणे निर्णय द्यायचा आहे. अनुभव असा येतो की काही वेळेस न्यायालय देखील संधीच देत नाही लोकांना बाजू मांडायची. परत मी हे सर्वसाधारण नाही म्हणत आहे, हे काही लोकांच्या बद्दल म्हणतोय. पण काय होतं की न्यायालय म्हणा, पोलीस म्हणा, प्रोसिक्युटर म्हणा, यातले काही लोक जेव्हा योग्य काम करत नाही तर वाईट परिणाम सर्वांवरच होतो. तर अशी जी वाईट मंडळी या प्रत्येक घटकांमध्ये आहे त्यांना वेळीच बाहेर काढलं पाहिजे. काढण्याचं काम सुरू आहे, करतायत, पण तरी तेही मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. अगदी. प्रतिबंधक कारवाई वेळी झाली पाहिजे, पहिलं नंबर एक. त्यानंतर गुन्हा झाल्यानंतर त्याचा तपास योग्य झाला पाहिजे, नंबर दोन. नंबर तीन, योग्य त्याची मांडणी कोर्टापुढे झाली पाहिजे. चार, कोर्टाने त्वरित निकाल दिला पाहिजे आणि दोषींना कडक शिक्षा दिली पाहिजे आणि निर्दोषांना लगेच सोडून, निर्दोषांना जर गोवल्या गेलं असेल तर पोलीस आणि प्रोसिक्युटर त्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गुंडगिरी आटोक्यात येणार नाही. नक्कीच सर, सध्याच्या पोलीस यंत्रणेतील जी दोष आहेत ही सुधारण्याची गरज आहे का, आणि जर गरज आहे तर नेमके कोणते दोष सुधारावं असं तुम्हाला वाटतं? मला जे जाणवतं आज की पोलिसांमध्ये, कनिष्ठ आणि वरिष्ठांमध्ये एक दरी निर्माण झालेली आहे. परत मी म्हणेन, अपवाद सोडून द्या, आज जे आहे ना की बरेच लोक पुढाऱ्यांच्या कलानी वागायला सुरुवात झालेली आहे, आणि हाच सर्वात मोठा धोका आहे. कारण पोलिसांनी हे घटनेला आणि कायद्याला बांधील राहायला पाहिजे, वरिष्ठांना किंवा राजकारण्यांना बांधील राहता कामा नये. पण असं घडतंय, आज पोलिसांचं मनोधैर्य खूप खचलेलं आहे. प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला स्वतःचा सांभाळ स्वतःलाच करावा लागेल. आम्ही नोकरी जॉईन केली तेव्हा आम्हाला कधीही हायकोर्टामध्ये किंवा मंत्रालयात जावं लागलं नाही, आमचे वरिष्ठ सर्व काळजी घ्यायचे. आज ती परिस्थिती नाही आहे. दुर्दैवाने आज पोलीस असं एक संघटन म्हणून वागत नाही आहे, इंडिव्हिज्युअल्स असे वागत आहेत. हे बदलायला पाहिजे. पोलीस यांनी एक संघ राहून चांगल्या पोलिसांना काम करण्याची पूर्ण वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. कुठल्याही प्रसंगी पुढारी त्यांच्यावर दबाव आणू शकणार नाही. इतकंच नव्हे तर वरिष्ठ अधिकारी देखील चुकीचा दबाव आणू शकणार नाही. हे पाळणं प्रत्येकाचं काम आहे, आणि विशेष करून ते न्यायालयाचं जास्त आहे. अगदी नक्कीच. आपल्यासोबत मारुती भापकर आहे, सामाजिक कार्यकर्ते. त्यांना देखील माझा हाच प्रश्न आहे की राज्यात नेमकं चाललंय तरी काय? उल्हासनगर असेल, अकोले असेल, पिंपरी आणि ठाण्यातल्या घडलेल्या घटना पाहिल्या तर साहजिकच प्रश्न पडतो की कायदा सुव्यवस्थेत वाबाडे काढले जात आहेत का? मारुतीजी काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? तर राज्यामध्ये 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीच्या काळामधली जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पक्षांनी राजाश्रय देण्याचं जे काम केलेलं आहे, आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा, गुन्हेगारांचा वापर करायचा, निवडणुका जिंकायच्या, सत्ता उपभोगायची, अशा प्रकारची धोरणं प्रत्येक राजकीय पक्ष अंमल त्या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसते. आणि यामधून ही जी काही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, विशेषतः तरुण वयाची मुलं, अल्पवयीन मुलं यांच्यामध्ये गुन्हेगारांची क्रेज निर्माण होत चाललेली आहे. सोशल मीडियामध्ये तशा प्रकारचा प्रसार आणि प्रचार झालेला आपला दिसतोय. एका गुंडाच्या पाठीमागं मोठमोठ्या तरुणांच्या 100, 200, 300 मुलांच्या टोळ्या फिरताना दिसतात. हीच अल्पवयीन मुलांचा वापर गुन्हेगारीसाठी अतिशय शेतातीने गुंड प्रवृत्तीचे त्यांचे जे मोरखे असतात ते करून घेतात.
आणि गुन्हेगारीच्या संदर्भात या ठिकाणी राजकीय पक्षाची जी काही मंडळी आहेत ते राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात. नेहमी त्यांच्या पुढच्या काळामध्ये त्यांचा उपयोग होत असतो म्हणून त्यांना राजाश्रय देणे, त्यांना मदत करणे पोलिसांच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारचं कृत्य लोकप्रतिनिधींकडनं होतं. पोलीस खात्यामध्ये देखील पोलीस खात्याच्या माध्यमातून जर पोलीस खात्याने ठरवलं की गुन्हेगारीचा संपूर्णतः बिमोड करायचा तर नक्की पोलीस तो बिमोड करू शकतात, एवढी सशक्तता पोलीस खातं आपलं नक्की आहे. परंतु ते होताना दिसत नाही. प्रचंड अशा प्रकारचा भ्रष्टाचार या सगळ्यामध्ये होत असतो, आर्थिक देवाणघेवाण होत असती आणि त्यातून राजकीय पोळ्या बांधण्याचं काम देखील होत असतं. म्हणून खऱ्या अर्थानं जर गुन्हेगारीला पायबंद बसवायचा असेल तर राजकीय इच्छाशक्तीची खूप आवश्यकता आहे. अगदी अगदी धन्यवाद मारुतीजी आपण दिलेल्या खरं तर सविस्तर माहितीबद्दल. आणि खरं तर यामध्ये वचक बसला फार गरजेचं आहे आणि वचक न बसल्यामुळे खरं तर हे सर्व प्रकरण आणि या सगळ्या गोष्टी घडतात. या संदर्भात आपल्याला चर्चा करायची, पण तुर्तास घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे यावर आपण चर्चा करतो आणि आपल्या सोबत आहे सुधाकर सुराळकड, माजी आयपीएस अधिकारी आपल्या सोबत आहे. सर, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही अनेक वर्ष पोलीस सेवेत काम केले, कार्यरत होतात आणि अशा वेळेस कार्यरत असताना, काम करत असताना, प्रामाणिकपणे काम करत असताना काही वेळेस आपली इच्छाशक्ती असूनही आपल्याला ते काम करता येत नाही, काय राजकीय दबाव येतो, असा काही तुमच्यासोबत घडलाय, असा काही तुमचा अनुभव आहे, काय सांगाल? नाही, माझा अनुभव तो असा आहे की राजकीय दबाव दोन तऱ्हेच्या अधिकाऱ्यांवर येतो. एक जे भित्रे आहेत ते, किंवा दोन ज्यांचे हात स्वच्छ नाहीत ते. माझ्यावर कधीही राजकीय दबाव आणण्याचे खूप प्रयत्न झाले पण मी त्याला बळी पडलो नाही. बरेचदा सीएमना मी सांगितलं, सर हे योग्य नाही, हे मी करणार नाही. काही वेळेला त्यांनी केसेस माझ्याकडनं काढून घेतले किंवा काही वेळेस माझ्या बदल्या केल्या. पण होतं काय की आमचेच बंधू, आमचेच बांधव ते कामं, चुकीची कामं करायला तयार आहे, तर दोष आमचा आहे. त्यामुळे पुढाऱ्यांना एक दबाव आणण्यासाठी वाव मिळतो, कारण त्यांना माहिती आहे की हा करत नाही ना, ठीक आहे, याला काढा बाजूला, दुसऱ्याला घ्या. तर हा दोष आमचा मोठ्या प्रमाणावर आहे की आम्ही विकल्या जातोय, आम्ही दबावाखाली पडतोय. तर जसं मी स्पष्ट सांगितलं, दबावाला दोनच तऱ्हेचे लोक बळी पडतात, एक जे भित्रे आहेत ते, किंवा दुसरे ज्यांचे हात स्वच्छ नाहीत ते. नक्कीच, खरं तर या दबावाला काही बळी पडणं हे कितपत योग्य हाही प्रश्न येतो. आणि त्याचबरोबर आपण आपलं ज्यावेळेस ड्युटी करत असतो, या ड्युटीच्या वेळेस अनेक मोठे मोठे दबाव येत असतात, अशा वेळेस खरं तर पेच निर्माण होतो, तर त्या पेचातून नेमकं कसं सामोरं जायला हवं, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी असं म्हणेन की तुमचं जर नैतिक बळ तुमच्यात असेल तर तुम्ही सहज त्याचं तोंड देऊ शकता. आणि जसं पुढाऱ्यांचंच नव्हे, मित्रांचंही इकडनं दबाव येतो, इतकंच काय घरातून देखील दबाव येतो. रिक्रुटमेंट होतो, मी नांदेडला एसपी होतो, माझ्या ऑडलीच्या मुलाला घ्यावं म्हणून माझ्या बायकोचाच दबाव होता, पण मी घेतलं नाही. त्याला ट्रेनिंग दिलं, माझ्या त्या ट्रेनिंगसाठी माणसं लावले, नंतर तो निवडून आला. तर होतं काय की इथे कधी कधी आपण नाही म्हणायला पण शिकायला पाहिजे. दबाव फक्त पुढाऱ्यांकडनंच येतो असा नाही, मित्रांकडनं येतो, नातेवाईकांकडनं येतो, घरातून देखील येतो. पण या सर्वांना, आणि एकदा तुमचं लोकांना माहीत झालं की काही गोष्टी तुम्ही जे आहेत ते पथ्य पाळणार, तुम्ही नैतिकतेचे काही बंधन आहे ती झुगारणार नाही, दबावाला बळी पडणार नाही, एकदा माहीत झालं की कोणीही मग दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही. रेप्युटेशन व्हायला वेळ लागतो, पण एकदा जे काही रेप्युटेशन झालं, एकदा माहीत झालं लोकांना, तर मग कोणीही तुमच्यावर दबाव आणण्याच्या फंदात पडत नाही. मला बरेच पुढारी माझ्यावर नाराज असायचे, पण ते त्यांनी कोणीही माझा कधीही अपमान केला नाही, मला नेहमीच सन्मानाने वागवलं. त्यांना मी आवडत नसेन, पण तरीही. तर एक समजून घ्या, तुम्ही जर काही पथ्य पाळलीत, तत्वाने वागलात, तर लोकांनाही ते आवडतं. कायदा सुव्यवस्था राखणं फार सोपं जातं. आज जे इंटेलिजन्स फेल्युअर करतात असं काही होत नाही. बरेचदा मला जी माहिती आयबीला किंवा स्टेट इंटेलिजन्सला मिळाली नाही ती मला मिळाली,
कारण लोकांचा माझ्यावर विश्वास होता, लोक येऊन स्वतःहून सांगायचे. तर पोलिसांचं वर्तन जर निपक्षपातीपणे असेल आणि त्यांनी कुठलाही जर भेदभाव केला नाही तर काम करणं फार सोपं होतं. आणि मग एकदा माहीत झाल्यानंतर पुन्हा कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही. अगदी नाही, नक्कीच. खरं तर पोलिसांचं वर्तन हे निपक्षपातीपणे असायला हवं आणि सर्वांना योग्य न्याय द्यायला हवा. सर धन्यवाद, खूप चांगल्या पद्धतीने आपण या खरं तर या विषयावर चर्चा केली. खरं राज्यात नेमकं चाललंय तरी काय या विषयावर आपण चर्चा करत होतो. उल्हासनगर असेल, अकोले असेल, पिंपरी आणि ठाण्यात घडलेल्या घटना पाहिल्या तर कायद्याचं नक्कीच या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघतात आणि खरं तर ही खूप दुःखद अशी घटना आहे. तर आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.